तुम्हा सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. या व्हिडिओ मध्ये आपण ठोकळ्यांचे संयोजन तसेच त्रिमितीय आकृत्यांचे भिन्न दृष्टिकोन समजून घेऊ. मागील इयत्तेत आपण सपाट आकृत्या आणि घन आकृत्यांबद्दल जाणून घेतले. राघवच्या वडिलांनी त्याला काही आकृत्या दिल्या आणि त्या ओळखायला सांगितल्या. तुम्ही राघवसाठी या आकृत्या ओळखून त्यांची नावे सांगू शकता? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि मग स्वतःचे उत्तर तपासून बघा. अगदी बरोबर, या आकृत्या आहेत आयत, दंडगोल, इष्टिका चिती, घन, त्रिकोण, वर्तुळ, चौरस, गोल आणि शंकू. आता राघवचे वडील त्याला आणखी काही आकृत्या दाखवतात आणि विचारतात की तू या आकृत्यांची नावे सांगू शकतोस का? राघव सांगतो की हे एक डंबेल आहे, ही एक झोपडी आहे आणि हे गोदामासारखे काहीतरी आहे. शाब्बास, परंतु ही तर या वस्तूंची नावे आहेत. ये, मी तुला या आकृत्यांबद्दल सांगतो. जर तू हे डंबेल नीट पाहिलेस तर तुला समजेल की हे दोन गोल आणि एक दंड गोल यांचे मिळून म्हणजेच यांच्या संयोजनाने बनले आहे. त्याचप्रमाणे ही झोपडी एक शंकू आणि एक दंडगोल यांच्या संयोजनाने बनली आहे. राघव, आता तू या गोदामाबद्दल काय सांगू शकतोस? बाबा, याचा खालचा भाग एक दंडगोल आणि वरचा भाग हा अर्धगोल आहे. शाबास, तू तर लवकर शिकलास. चल, आता मी आकृत्यांशी संबंधित आणखी एक महत्वपूर्ण तथ्य तुला सांगतो. जर हा डबा तू वरून पाहिलास तर तुला काय दिसते? वरून बघितल्यावर मला तर फक्त आयतच दिसत आहे. आणि समोरून बघितल्यावर तुला काय दिसते? समोरून बघितल्यावर मला एक चौरस दिसतो. आणि बाजूने बघितल्यावर? बाजूने बघितल्यावर मला परत एक आयत दिसत आहे. शाबास, ते दृश्य जे आपल्याला वस्तूवरून बघितल्यावर दिसते त्याला वरील दृश्य म्हणजेच टॉप व्ह्यू म्हणतात. जे दृश्य आपल्याला वस्तू समोरून बघितल्यावर दिसते त्याला समोरील दृश्य म्हणजेच फ्रंट व्ह्यू म्हणतात. जे दृश्य आपल्याला वस्तू बाजूने बघितल्यावर दिसते त्याला बाजूचे दृश्य म्हणजेच साइड व्ह्यू म्हणतात. घन वस्तू किंवा त्रिमितीय आकार असे वेगवेगळ्या बाजूने बघण्याला आपण त्रिमितीय आकृत्यांचे भिन्न दृष्टिकोन म्हणतो. आशा करतो की जे काही आत्ता आपण पाहिले ते तुला नीट समजले असेल. हो बाबा, आज या व्हिडिओमध्ये आपण सपाट आकारांच्या संयोजनाने बनलेल्या आकृत्या आणि त्रिमितीय आकृत्यांच्या भिन्न दृष्टिकोनाबद्दल समजून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये यावर आधारित काही उदाहरणे पाहूया.